प्रिंसिपल डॉक्टर सविता जी टावर, वाइस प्रिंसिपल डॉक्टर गोविंद आजमी, एचओडी डॉक्टर दीपक भारती, माय ऑल कलीग्स एंड माय डियर स्टूडेंट्स, अ वेरी गुड आफ्टरनून टू वन एंड ऑल प्रेजेंट हियर. इट इज माय प्रिविलेज एंड प्लेजर टू वेलकम ऑल ऑफ यू हियर ऑन द ऑस्पिशियस डे ऑफ आवर कॉलेज एज अ गेस्ट लेक्चर ऑफ डॉक्टर जवर इज ऑर्गेनाइज्ड फॉर युअर डेवलपमेंट ऑफ एंटरप्रेन्योरशिप स्किल्स. This dais is a big opportunity for me to welcome our chief guest. Now, first of all, I would like to request our vice principal, Dr. Govind Asne, to felicitate Dr. Digambar sir. आपण बाहेर जागा घेतो तर आपण कशी आपल्याला पाहिजे तशी मागतो. तिथे दोन प्लॉटची आयडेंटिटी वेगळी. ते दोन प्लॉटांवर तुम्ही जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर त्याला अमलगमेशन म्हणून एक तांत्रिक बाबी ती पूर्ण करणे, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन करणे, ह्या सगळ्या गोष्टी काय आमचे प्लॉट आम्ही ठरवून मुकलं आणि त्या गोष्टीमध्ये अटकलो. पेनल्टी 25 लाख वर स्पर्धेतली आहे. 25 लाख करायचे तो एक वेगळा विषय, साधारण तासभर बोलता येईल, पण तो शेवटी संपला. 2007 ला आमचा कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांना प्रचंड मेहनत घेतली. सरकार दरबारी जावं लागलं, मंत्रालयापर्यंत जावं लागलं. त्यावेळी अशोक चव्हाण म्हणून चेअरमन होते एमआयडीसीचे, त्यांच्यापर्यंत पोहोचलो. मोठी ऍप्लिकेशन दिली सह्याद्रीवर, त्यांच्या जिथे मिटिंग घेतात तिथपर्यंत पोहोचलो. आणि शेतकरी जसे दुष्काळग्रस्त पूरग्रस्त होतात त्याप्रमाणे एक मोठी ऍप्लिकेशन देऊन त्यांना सांगितलं. मी
हिमायतीशीग्रस्त झालेला आहे आणि सर्वसाधारण मराठी माणूस तिथे मराठी बोलतो मराठी आता मराठी सगळंच व्यवस्थित झालं. आता कारखाना सुरू झाला म्हणजे आता पैशांचा ऊस पडला. 2007 ते 2013 म्हणजे कधी विश्वास वाटत नसेल तरी विचारही केलेला नाही अशा प्रकारचे त्रास नवीन नवीन त्रास सुरू झाले. सगळ्यात पहिले वर्किंग कॅपिटलचं हेडे बँकांचं बँका ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना सपोर्ट करता एवढं लक्षात ठेवायचं. ओके, जर तुमच्याकडे खूप सुंदर कल्पना जरी असली पण तुमच्याकडे जर पैसा नाही पैशांच्या जवळ पैसा येतो हे करेल लक्षात ठेवून त्यात काय चूक नाही म्हणजे तसंच असते. कारण ते काय तुमचे सोशल सर्व्हिस करते कमर्शियल ऑर्गनायझेशन त्यांना त्यांचे रिटर्न्स त्यांच्या त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे तुम्हाला दोन देतात ती इन्व्हेस्टमेंट आहे त्यांना ती सिक्युअर्ड हवी असते. तर बऱ्याच वेळा बँकक्रप्ट होता होता वाचलो. बऱ्याच वेळा आमचा अकाउंट एनपीए नॉन परफॉर्मिंग अकाउंट म्हणतात एसेट्स म्हणतात एनपीए होता होता वाचलो. दोन वेळा कंपनी विकायला काढली. एका बरोबर तर पूर्ण सौदा झाला. केजेन फार्मास्युटिकल्स म्हणून जोगेश्वरी आहे त्यांचे एक्सपोर्टर आले बसले सगळं केलं ड्यू डिलिजन्स केलं. ड्यू डिलिजन्स असते कुठली कंपनीच्या वरती विकायचं असते तर 11 लाख रुपयाचा चेक आला 8 कोटी 11 लाखाचा सौदा पूर्ण झाला. आमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती विकल्यानंतर प्रत्येकाच्या खिशात जेणे जितके जितके पैसे 1 रुपया जरी टाकला त्याला 50 पैसे मिळणार होते. म्हणजे जितके तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले ते अर्धे तुम्हाला मिळणार. ते घ्यायचं आनंदाने जीव मोकळा झाला सुटायचं आणि पडायचे असं ठरलं. त्याने 11 लाख दिले. पुढचे पैसे त्यांनी 1 महिन्यात देणं असं अपेक्षित होतं. तो 1 महिन्यापर्यंत देऊ शकला नाही. आणि आमची 5 डायरेक्टरचं हे वेदावे सुरू झाले. ते आता चव्हाट्यावर आणायचे नाही मला पण ते फक्त त्यातलं एक मर्म तुम्हाला सांगतो. कुठल्याही ऑर्गनायझेशन जॉईंट व्हेंचरमध्ये खूप पैसा पहिल्यापासून कमवला तरी खूप वाढ होतात क्रेडिट घेण्यामध्ये. आणि खूप जर ते नुकसानमध्ये जात असेल तर क्रेडिट सोडा एकमेकांना एज्युकेशन व्हायला सुरू होतात. त्याचं कारण पण हे आहे. त्याचं कारण असं तर जेव्हा तुम्ही ही फर्स्ट टाइम लाईफ मध्ये जर जॉईंट व्हेंचर सुरू करतात ना तेव्हा भविष्यात येणाऱ्या अडचणींचं उत्तर त्याच्यामध्ये लिहिलेलं नसतं. का असं असं झालं तर अशी अशी जबाबदारी ह्याने असं असं केलं ती प्रोफेशनल डील केलेली नसते. प्रोफेशनल अडचण अशी आहे आपल्या सगळ्यांची सवय आपला काही त्रास झाला कुठे आपण गाडी अटकली ना आपण प्रोफेशनल ऍडवाइस घेत नाही. भावाला विचार बाईकला विचार बाबाला विचारणार वडिलांना विचारणार जे त्याच्या एक्सपर्ट्स नाही बाजूवाला विचारणार आणि त्याच्यात गाडी अटकते ते त्याचे सल्ला देणार प्रत्येक जण आणि तुम्ही कन्फ्युज होणार. कन्सल्टंटला अपॉइंट करायचं प्रोफेशनल तर त्याची फी तरीचीच मानसिकता आहे आणि मग अशा अडचणीला तोंड द्यावं लागतं. शेवटी 2013 मध्ये सगळेजण एकत्र बसतो विचार केला आता एकमेकांमधची कन्फ्लिक्ट बंद करायची आणि आपल्याला माहिती आपण किती रुपये एकमेकांना किती टाकलेले आहेत. तर आता प्रपोजल असं आहे जरी ही किंमत 50% झालेली आहे आणि नुकसानीमध्ये आहे तरी पण ज्याला ही कंपनी ठेवायची त्यांनी प्रत्येकाची वडिलांची पूर्ण रक्कम द्यायची ही कंपनी त्यांनी घ्यायची. सगळी सगळीकडे 4 हजारांपर्यंत फिरली नाही 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 माझ्यापर्यंत आलं मीच ते काम करतो हो पण माझ्याकडे पैसे नाही. 2 वर्षांचा वेळ द्या 2 वर्षांचे पूर्ण पैसे चुकवतो त्याच्याकडे औषधही होतं की घ्या डॉक्टर सांभाळ. तर ती 2013 मध्ये ती कंपनी मी घेतली. 15% माझे जे शेअर्स होते ते 100% माझे झाले. एक्साइटेड होतो आणि त्याचबरोबर खूपच नर्वस पण होतो. आता जेव्हा 5 जणांनी ती सांभाळली गेली आता आपण इथं कसं करणार म्हणून राजूला होलसेल कर्ज होता म्हणतात ते बंद कर माझ्यासोबत इकडे बस तू परचेस बघ एकदम लक्ष देऊन परचेस बघ मी ऑपरेशन्स आणि मार्केटिंग बघतो. दिवस रात्र मेहनत करायला लागलो प्रोडक्शन वाढलं
नवा वॉर्डन केला. डायरेक्ट एक्सक्लूड करण्याचं उत्सुकता वाढली नायजेरियाकडे लोकांना. आता तिकडून काही बिझनेस मिळतो का ते बघितलं. त्यानंतर कंपनी डब्ल्यू ची होती, डब्ल्यू च्या झाल्यानंतर रजिस्ट्रेशन सुरू झाली, रजिस्टर्ड बिझनेस सुरू झाला, प्रोडक्शनची क्वांटिटी पण वाढली, नफ्याची टक्केवारी सुद्धा वाढली. दोन वर्षात सगळ्या भागीदारांचे पैसे देऊन झाले. बँकेचे एक एक उपाय घेऊन झाला. मागच्या 2-3 वर्षापासून आमची कंपनी डेट फ्री आहे. 2013 ही कंपनीची 24 कोटी रुपये वार्षिक टर्नओव्हर असलेली कंपनी 2018 5 वर्षापर्यंत 250 कोटी पर्यंत पोहोचली. मागच्या वर्षी आम्ही 250 कोटीचा टर्नओव्हर गाठला. 1 रुपयाचाही बँकेचा आमच्या कंपनीवर खर्च नाही. ह्या मागच्या वर्षापासून आम्ही 2 नवीन प्रोजेक्ट उभे केले, ज्याच्यासाठी एका प्रोजेक्टला 30 कोटी दिले, दुसऱ्या प्रोजेक्टला 100 कोटीची इन्व्हेस्टमेंट केली. कमला लाईफ सायन्सेस पब्लिक लिमिटेड कंपनी सुरू केली, जी तारापूरमध्येच ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी इंजेक्शन प्लांट आहे. हा त्यासाठीही बँकेचं कर्ज घेतलं नाही. म्हणजे एखाद्या उद्योगाला जो मरत होता, जो आपण 2 वेळा विकायला काढला, बँकरप्ट होता, त्याची जर मॅनेजमेंट बदलली तर असे चमत्कारिक त्याचे रिझल्ट येऊ शकतात. मला असं वाटतं का हा प्रवास माझा सांगून झालेला आहे. तर तुम्हाला काहीतरी सांगायचं म्हणजे काय सांगायचं, तर आपण आता जे शिक्षण घेतात एज्युकेशन त्या फील्ड मधलं, त्या फॅकल्टी मधलं जितकं उंच घेता येईल ते घ्या. तुम्ही बी फॉर्म असता तर बी फॉर्म करा, एम फॉर्म करा. उंच शिक्षणाची रिक्रुटमेंट वेगळ्या लेवलवर होत असते ऑर्गनायझेशन मध्ये. डिफेन्सची रिक्रुटमेंट त्या लेवलवर होणार, डिफेन्सची रिक्रुटमेंट त्या लेवलवर होणार. त्याला फ्रेशरचा पॅकेज वेगळा असतात, डिफेन्सचा वेगळा असतात, एमफेन्सचा वेगळा असतात. भरपूर शिक्षण घ्या, चांगला ऑर्गनायझेशन मध्ये जॉईन व्हा, भरपूर अनुभव घ्या, एखाद्या विषयामध्ये कौशल्य संपादन करा, त्याच्यातला मेहनत त्यात मिळाली पाहिजे, त्याच्यातले एक्सपर्टीज आपल्याला आली पाहिजे, कॉन्फिडन्स आपल्याला त्याच्यात डेव्हलप झाला पाहिजे. ज्या विषयात आपलं लक्ष लागते, मन लागतं आहे, त्या विषयाचा व्यापार सुरू करा. छोटी इन्व्हेस्टमेंट, छोटी भांडवल करून, जसं मी गुरुकृपा मेडिकल रिटेल होलसेल सुरू केली, मग ते प्रोडक्ट बनवून घेतले, त्याप्रमाणे छोटीशी इन्व्हेस्टमेंट करून त्याचा व्यापार करा. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता मार्केट माझ्या हातात आहे, सेल्स मला कळलं आहे, मार्केटिंग मला कळलं आहे, त्या प्रोडक्टचं निर्मिती हा आपला अंतिम ध्येय असलं पाहिजे. मला प्रोडक्शन करायचं आहे. जगामध्ये तुम्ही जर बघितलं, आर्थिक क्रांती ही औद्योगिक क्रांती नंतर झाली. ज्या ज्या देशामध्ये औद्योगिक क्रांती झाली, औद्योगिकरण झालं, त्या देशामध्ये उद्योगधंदे वाढले आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. सुख संकटात संपन्नता कुठेच दिसायला देते. असंही आपण जर बघितलं तर आपला नजरेत सुद्धा जरी त्याचे डिटेल्स आपल्या सर्वांना माहीत नसले तरी आपण कारखानदार आहे, कारखानदारचं स्टेज असलेलं, त्याच्या घरी 500-1000 लोक काम करतात, 2 हातांनी काम करणारे 1000-1000 हात काम करतात. तर यामध्ये फरक पडतो. तर त्याचं उत्पादन कसं करता येईल यासाठी विचार करा. एज्युकेशन, एक्सपिरियन्स, एक्सपर्टीज, संधी बघून इन्व्हेस्टमेंट, स्मॉल स्मॉल इन्व्हेस्टमेंट अँड देन प्रोडक्शन. उद्योगामध्ये जेव्हा तुम्ही एक उंची प्राप्त करता, त्यावेळेस काही गोष्टी विसरू नका. समाजाचं करुण, मातृऋण, पितृऋण, आपल्यासाठी जे दिवस रात्र काम करतात आपले एम्प्लॉईज, त्यांच्या वेलफेअरसाठी काही तुम्हाला योजना काढता येईल ते करा. एक महत्वाची गोष्ट कधीही विसरायची नाही, ते की आपल्याला जे मी तुम्हाला पहिल्या बोलतानाच पहिल्यांदा सांगितलं का, प्रत्येक गोष्टीसाठी जर तुम्हाला स्थिर लक्ष्मी, अचल लक्ष्मी जर हवी असेल तर तुमचं बिझनेस मॉडेल परफेक्ट असलं पाहिजे. शेअर बाजारासारखं नाही का, रातो रात करोडपती झाला
ज्या स्पीडने वरती जातो ना त्या स्पीडने पण खाली येण्याचं दाट शक्यता असते. वेगळंच म्हणत नाही काही काही तुम्ही, पण दाट शक्यता असते. इझी मनी स्पाइसी. तर मला असं वाटते का आपण सगळ्यांनी धैर्य ठेवावं, छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करावी, निराश होऊन बसायचं नाही. उदासीनता आपल्याला जवळपास पण लागली गेली पाहिजे. जी गोष्ट आपल्याला आता असं वाटते का किती मस्त दवाखाना चालवतो, म्हणून त्या दाखल्यात पडलो आणि पैशांची स्थिती वाढतात. अर्धे पैसे हो विकून टाकली कंपनी, प्रत्येकाला जितक्या मेहनतीने पैसा कमवला, शंभर शंभर पन्नास पन्नास रुपये गोळा केले, रुग्णांकडून तो कारखान्यात टाकला आणि गेले 50% आहे वाढत. निराश होऊन बसलो असतो, चार जणांनी नाही 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 म्हटलं, मी नाही म्हटलं असतं तर काय झालं असतं? निराश व्हायचंच नाही. या जे काय होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे. असं काय वापरला की त्या पॉझिटिव्ह असलं पाहिजे. लकवर किती जण विश्वास करतात, लक हार वाटत, लकवर किती जण विश्वास करतात, लक बॅड लक गुड लक. मला असं सांगायचं तर बॅड लक नावाची वस्तूच नसते असं मला आता निर्धार करता येईल. जे काय असतं म्हणते सगळं गुड लकच असते. गुडलक काय सांगतो, आता जे आपल्याला होत आहे ना असं काही समज झाला आपल्याला हे वाईट होत आहे आपल्याकडे, तर वाईट नाही ते कालांतरे तुम्हाला लक्षात येईल का हे सांगत होतो. त्यासाठी एक छोटीशी स्टोरी सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. अकबर बिरबलची स्टोरी आहे, फक्त करून स्ट्रेट लागतील आणि खूपच उद्बोधक मला ती वाटते. अकबर राजा बिरबलाच्या सोबत आपले सैन्य घेऊन जंगलात शिकारीला गेला. शिकार करताना घाई घाई तलवार काढताना त्याच्या अंगठ्याला इजा झाली, अंगठा तुटला आणि तो खूप व्याकुळ झाला, रडायला लागला. आणि प्रमुख जो त्याचा स्नेही आहे, जो त्याचा मित्र आहे, तो स्मित हास्य करतो, म्हणजे जो होता आहे अच्छी केली होता. त्याला एका भयंकर रागाला हा माझा मीठ खातो, माझा शुभेच्छुक आहे, माझा सल्लागार आहे आणि माझा अंगठा तुटलाय आणि तो म्हणतोय हसतो आहे वर तुझा जोडत आहे अच्छे केले होत आहे. त्याला भयंकर रागाला तो त्या सगळ्या सैन्याला सांगतो याला आत्ताच्या आत्ता उचला, उलट काढा, मारा, रात्रभर गोळे मारा त्याला आणि सकाळी सुरू त्याच्या आपण त्याला फाशी देऊन द्या, मला तोडून बघायचं. बिरबलला मारत मारून गेलं आपण पुढे राजाला अंगठ्याने पुढे घालून पुन्हा शिकारीला पुढे गेला. जंगलात कोणतरी भटकला, जंगली लोकांनी त्याला पकडलं, आदिवासी जंगली लोकांनी पकडलं, त्यांना उलट टाकलं, खाली आग लावलं, आता ह्याचा बळी द्यायचा. तेवढ्या त्यांच्यापैकी एकानी नजर केली की ह्या व्यक्ती त्यांना पुढे पाहिजे राजा आहे, ह्या व्यक्तीचा अंगठा तुटलेला आहे आणि त्यांच्यामध्ये ज्याला व्यंग आहे, ज्याचं शरीर अपूर्ण आहे, त्याला त्याचा बळी त्यांच्या देवतेला चालत नाही. म्हणून त्याला धान दिलं, त्याला उतरवलं, मारलं, चल भाज्या कुछ काम का नाही, त्याला बळवलं. तो जीव वाचत वाचत पण जिथे ते एकत्र झाले तिथे आले आणि ओढत ओढत बिरबल 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 तू बोला काय वस्ती बोला जे होता आहे अच्छे केले होत आहे, मी उगाच तुझ्यावर रागात बोललो आणि म्हणून त्याला अशी भीती वाटली तर सूर्यदेव होईल ह्याला फाशी देईल, माझ्या नवरत्नांपैकी एकत्र नेऊन नाही. ओढत ओढतच गेला तो, त्याला सांगितलं रुको 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 इसको फाशी मत देना, ये जो बोल रहा था वो सही बोल रहा था और जिसने भी ये सोचा है कि ये गलत नहीं है ये सही है वही सही हुआ, उसको फाशी मत देना. थांबवलं आणि खूप अकबराला लाच वाटली, अगदी तो राजासून सुद्धा हात जोडून त्याचं मला माफ कर, तू बोला त्याच्यावर मला विश्वास नव्हता पण तू बोलत तेच खरं झालं, कारण तुला अगदी खायला प्यायला दिलं नाही, फक्त फटक्यांचा मार दिला, तुझं शरीर नक्कीच दुखत असणार, तो पुन्हा नसला नाही जो होता आहे वो अच्छे केले होता आहे. म्हणजे असं काय होत असतं तुला रात्रभर एवढा मार दिला तरी तू हसतो असं सांगतो. महाराज जर मला तुम्ही मारण्यासाठी इकडे पाठवलं नसतं, मी तुमच्या सोबत जंगलात आलो असतो.
is not your fault. But if you die poor, is 100% your fault. बघा पण हे आम्हाला युट्यूबवर तुम्ही बऱ्याच लोकांचे व्याख्यान नक्कीच ऐकत असणार. तो असा कष्टात त्या कष्टात एवढा खराब परिस्थितीतून वरती आला आय एस ऑफिसर. आय एस ऑफिसरचे खूप असतात. प्रत्येकाचं एकच गोष्ट लक्षात घ्यावी, पण आपण जन्म आपल्या आपल्या हातात आहे. कुठल्या आई वडिलांच्या पोटाला जन्म द्यायला आपण आपल्या हातात नाही. जन्म कसाही असू शकतो, पण मृत्यूपर्यंत आपल्याला श्रीमंत होणे कंपल्सरी. उद्योजकताचा मुख्य उद्देश काय असतोय? मला श्रीमंत व्हायचं आहे, ही 100% आपलं मार्ग पाहिजे. तर मला एक ध्येय ठेवा, मला श्रीमंत व्हायचंय, मला खूप शिकायचंय, मला खूप अनुभव घ्यायचा आहे, एखाद्या विषयात मला कुशलता निर्माण करायची, मला उद्योग व्यापार सुरू करायचा आणि त्या उत्पादनाचं मला निर्मिती म्हणजे कारखाना सुरू करायचा आहे. औद्योगिक क्रांती आणि आर्थिक क्रांती याचं समीकरण तुम्हाला सांगितलं तर आज डोक्यात ठेवताना का तोच एक तुम्ही एक पंच लाईन ज्याला म्हणताय किंवा टेक होम मेसेज ज्याला म्हणताय ते घेऊन जा. माझे शब्द तुम्ही शांतपणे माझे शब्द बोलून ऐकून घेतला आणि माझ्या मराठीला तुम्ही स्मरण केलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आयुष्यात जिंकणारे सर्वच असतात, पण आयुष्याला जिंकणारा एखादाच असतो. सरांचा थोडा आदर्श घ्या, भरपूर घ्या आणि सरांच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही पण मोठे व्हा, मेहनत करा आणि माणूस मरेपर्यंत शिकत असतो एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. सो नाउ मे आय कॉल अपॉन द स्टेज मिस संध्या गवई टू गिव वोट ऑफ थँक्स. वेरी गुड आफ्टरनून ऑल. आय मिस संध्या गवई, लेक्चरर इन डिप्लोमा इन फार्मसी. I give an immense pleasure to give a vote of thanks from our management, from our Dr. Mrs. Savita Chintavaru, from our HOD sir, Dr. Deepak Bharti, my dear students and my colleagues. As they say, it requires a very good fortune to get the company and guidance of an elite ones. We are really very glad to listen to your words, sir. Your lecture was at most inspiring, innovating and motivational, knowledgeable and valuable for us. So, thank you once again for here, for taking an efforts and time out for all of us. Last but not least, Prabhasala Yancha Antanani. Prabhasala Yancha Antanani, Vedeenchi Zoru Samanaj Nahi. Prabhasala Yancha Antanaj Nahi, Vedeenchi Zoru Kari Samanaj Nahi. Pragatichi Unchi Mosta Yenaraj Nahi, Saranse Mol Shabdat Karta Yenaraj Nahi.